शिंदे गटाचे आमदार आणि नेते पुन्हा एकदा गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. मी गुवाहाटी एअरपोर्टवरची थेट दृश्य दाखवतोय. सगळे आमदार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि साहजिकच मी पहिल्यांदा प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. माझ्यासोबत शहाजी बापू पाटील आहेत, ज्यांचं वाक्य गुवाहाटीचं प्रसिद्ध, जगभरात प्रसिद्ध झालं होतं. बापू, तुमची पहिली प्रतिक्रिया, पुन्हा एकदा तुम्ही आज गुवाहाटीत दाखल झाला. आज एक गेल्या 4 महिन्यापूर्वी महाराष्ट्राची वैचारिक लढाई जिंकून अतिशय आनंदाने आम्ही गुवाहाटीला आलो आहोत. कामाख्या देवीचं आम्ही आज दर्शन घेणार आहोत. 2.5 वर्षापूर्वी जे गणित आमचं कुठंतरी चुकलं होतं ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दुरुस्त करून भारतीय जनता पार्टीबरोबर पुन्हा सरकार बनवलं. मुख्यमंत्री आमचे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब झाले आणि गेल्या 100 वर्षाचा कारभार पाहिला तर महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात गतिमानतेने प्रगतीपथावर जाणारा, जनतेचे प्रश्न सोडवणारा कारभार घडताना आम्हाला दिसून येतोय. आज आम्ही गुवाहाटीत अतिशय आनंदानं आणि अभिमानानं आलो आहोत. पण मला सांगा, 30 झाडी डोंगर हॉटेल परत एकदा पुनरावृत्ती होणार, महाराष्ट्राच्या विकासाबाबत काय सांगाल? महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे गतिमानतेनं सध्या 4 महिने काम करताना दिसत आहेत. मुळात आमचा महाराष्ट्र प्रगती पथावरच आहे. तो महाराष्ट्र पुन्हा गतिमानतेनं प्रगती पथावरच जाईल आणि महाराष्ट्राची प्रगती होईल. नक्की महाराष्ट्र गतिमान होईल, प्रगती पथावर जाईल अशी प्रतिक्रिया शहाजी बापू पाटलांनी दिली आहे.